Okay, me and Vaishali Gadre, we met in Olivia and then we were just thinking of forming a group and then immediately we started adding people. हा व्हॉट्सअप ग्रुप चालू झाला आहे जर साधारण एक वर्षापूर्वी. त्यावेळेस साधारण पहिल्यांदा उत्साहाने 20-25 लोक रुटीनली पोस्टिंग करत होती. त्याच्यानंतर हळूहळू व्हॉट्सअप ग्रुपमध्ये रोज टीपी चालू झाला. या टीपीमध्ये चार नेहमीप्रमाणे 4-5 लोक एकदम उन्हाळपणाने रोज टीपी करत होते. त्यात निरंजन होता, मकरंद, सोनाली, जो हे त्या अतिउत्साहाने रोज टीपी चालू होता आणि अजूनपर्यंत तो टीपी चालू आहे. मॅडम, तुम्ही KHS 1994 एक्सप्लोरर्सचा हा पहिलाच पॉटलक आपला झाला, यशस्वी पहिलाच पॉटलक होता. आणि अजून एक सांगायची इच्छा आहे की KHS 1994 एक्सप्लोरर्सचा पहिला जेवण किंवा ब्रेकफास्ट मेनू हा इथूनच सुरुवात झाली. सो सगळ्या चांगल्या कार्यांना ह्या इथूनच सुरुवात झालीच पाहिजे. आणि त्याच्यामुळं ह्याच्या पुढचं जे परत आपण फक्त बिर्याणी किंवा फक्त स्नॅक्स आणि मग बुट्टी भात हाही इथूनच सुरुवात झाली. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच. पॉलिसी म्हणाल तर आजच्या दिवसाला 4 पॉईंट आहेत, पण हळूहळू आपल्याला कमीत कमी 10-15 पॉईंट करायला पाहिजे आहे. या पॉलिसीचा नंबर 1 घोषवाक्य आहे की बकवास झालाच पाहिजे. त्यामुळे नॉनसेन्स बकवास पासून पॉलिसी चालू होती आणि संपली पण नॉनसेन्स आणि बकवास नाही. त्यामुळे सारांनी जसं काल एक नवीन एक पॉईंट ऍड केलाय की लास्ट 10 पोस्ट हे वाचायचे असेल तर वाचा, नाहीतर इग्नोर झाले तरी चालू राहतात. मला असं वाटतं पॉलिसी असल्यामुळे आपला ग्रुप एकत्र राहिलेला आहे. मी इतर ग्रुपमध्ये बघतो की राजकारण आणि इतर वादातीत मुद्दे असे घेतले जातात आणि ते फार सिरियसली घेतले जातात. आपल्याकडे रिलिजन टॉलरन्स इनटॉलरन्स या सगळ्याला बंदी आहे. सगळे सुपर टॉलरंट आहेत, पण आपण सगळे एकमेकांना झेलतो इतकी वर्ष. अगदी बरोबर. आणि रिलिजन आणि इतर कुठलाही आपण विषय घेतला तरी तो आपण आधीच पॉलिसी नंबर 1 प्रमाणे म्हटल्यामुळे की तो बकवास आहे हे डिक्लेअर केल्यामुळे कोणी त्याला सिरियसलीच घेत नाही. बरोबर. हे त्यामुळे मला वाटतं आपल्या पॉलिसीची खूप, पण ते अजून एक्सपांड करायला पाहिजे आपल्या पॉईंट्स. कारण एंटिटीमध्ये कसे सेट ऑफ रूल्स रेग्युलेशन्स अँड द वे हाऊ टू कंडक्ट युअर सेल्फ असं असतं, तसं आपण लिहिलेलं आहे. पण व्हॉट वी हॅव टू डू इज वी हॅव टू एक्सपांड मोर पॉईंट्स. त्या जे पॉईंट्स आता आपण लिहिलेत ना, मला जो सगळ्यात आवडलेला पॉईंट कुठला माहिती का, सिगरेट आपल्याकडे सगळ्यात म्हणजे ट्रेमेंडस प्रोग्राम ठरवायची आणि ते ट्रेमेंडस स्पीडनी कॅन्सल करायचं. हा सगळ्यात आवडलेला मला पोस्टपोन कॅन्सल गायबच व्हायचं. सस्टेन करायचं असेल इन टर्म्स ऑफ कोड ऑफ कंडक्ट, तर हे आपले पॉईंट्स जे आहेत ना, हे पॉईंट्स आता अजून जसे जसे डेव्हलप होत राहतील ना, ते फार इसेन्शियल राहील. नाहीतर भट्टा अगदी भट्टा कसा काहीतरी टाकतो, मग ते लोक त्याला धुतात, मग तो धुतला की वाळत जातो. तो वाळत पॉलिसीज केल्यामुळे आपला ग्रुप असा एकत्र राहिलेला. अनिल असतानाच पॉलिसी करायला पाहिजे होती. अनिल तिवारी असताना जर पॉलिसी असती तर अनिल सुद्धा आज ग्रुप मध्ये असता, मला 100% बकवास. कारण पहिलीच पॉलिसी आपली बकवास जी पॉलिसी आहे व्हॉट्सअप वर बोलणाऱ्यांनी जेव्हा प्रत्यक्ष भेटतात तेव्हा त्यांनी खूप बोलायला सांगितलं. सर्वात जास्त भेटल्यानंतर काहीच बोलवडत. या कुठल्याही ग्रुपला ऑर्गनायझेशनला कंपनीला फंक्शन करायचं असेल तर सेट रूल्स गाईडलाईन्स लागतात. त्याच्यासाठी आम्ही ह्या पॉलिसीज बनवल्या. आता पॉलिसीज काय आहेत हे तुम्ही पुढं बघायलाच, आता बघताच आहात. बघा ह्या पॉलिसीज आहेत आमच्या. ह्याच्यातली सर्वात चांगली पॉलिसी म्हणजे पहिली बकवास. आणि पॉलिसीज ह्या पाहिजेतच, नाहीतर खूप ग्रुपमध्ये मारामाऱ्या दंगा मस्ती अशी होत. तुम्ही मला जरा हजीर टू वजीर याचं जरा, हजीर तो वजीर म्हणजे एकदा प्लॅन ठरवायचा. आमचा एक अजून एक पॉलिसी, एक मेक लॉट ऑफ प्लॅन्स, त्याच्या पुढची पॉलिसी एक कॅन्सल अशा 100 प्लॅन्स केले. जसे मी 200 फोटो काढले की 20 चांगले येतात, तसेच 100 मी प्लॅन्स केले की त्याच्यातले 2 मटेरियलाइज होतात.
पण तुमच्याकडे फार मोठा एक मॅनेजर आहे, आपलं डॅमेजर आहे, असं असून सुद्धा तुमचं असं कसं काय होतं? नाही, तो डॅमेजर आता मॅनेजर व्हायला लागलेला आहे हळूहळू, त्याच्यामुळे त्याचा सत्यानाश झालेला आहे, त्याचे जे स्किल्स होते त्याचे जे हे त्याचं सगळं वाटलं झालं. आता नाव मी घेत नाही त्या डॅमेजर किंवा मॅनेजरचं, पण जाऊ दे आता काय. पण आपलं मेन बोलायचं काय आपल्याला? अरे आपलं जे पॉलिसी काढली आपण पाच पॉईंट, ती पॉलिसी आपल्याला ती एक्सपांड करायला लागणार आहे. आता हे पाच पॉईंटचं अजून कसं एक्सपांड करायचं, आता सगळ्यांनी मिळून बसण्याचं हे आहे. त्याच्यात यांनी रिसर्च केलेलं आहे अजून एक, की पुढचा प्रोग्राम पुढच्या प्रोग्राम मध्ये ठरवायचा. हे आता काय नवीन ऍड करू आपण मला. अरे हजीर तो वजीर ही पॉलिसी भयंकर आवडली आणि ती कंटिन्यू करायला पाहिजे. माझं म्हणणं आहे की पॉलिसी इज ऑल अबाउट नॉनसेन्स अँड वी अधियर टू इट. सगळ्यात चांगली जी पॉलिसी आहे की काही बोला पण नॉनसेन्स बोला, आणि दॅट रिअली कीप्स अस अलाइव्ह. आय थिंक लॉट ऑफ फन. हा ग्रुप छान आहे, त्यामुळे सगळ्यांशी कनेक्टेड राहता येतं आणि मजा येते. परत शाळेत गेल्यासारखं वाटतं की थोडेफार प्रायव्हेट चॅट्स होत राहणार, बँक बिचिंग होईलच असं नाही. बर 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 बर. पण असं तुम्ही काय अज्युम करताय की जेव्हा तुम्ही प्रायव्हेट चॅट करता तेव्हा बॅक बायटिंग करता, असं काय अज्युम का नाही? असं कुणीच म्हटलं नव्हतं की बॅक बायटिंग होते. प्रायव्हेट चॅट करू नये. फार उत्तम आहेत त्या. आता वाचते मी आत आणि मग अजून कुठल्या पॉलिसी सर्वात ऑल नंबर 3 and 4 म्हणजे 3 and 4 पॉलिसी उत्तम आहेत, पण जे ऍक्टिव्ह नसतील ना ते पण आहेत ग्रुप मध्ये. दे आर नॉट देअर असं नाही, दे आर व्हेरी मच देअर. मध्ये एकदा तरी बोलावं. ओके, नक्कीच नक्कीच. पण ती एक पॉलिसी टाकली आणखीन, जरी ग्रुप मध्ये ऍक्टिव्ह नसेल तरी पण ते ग्रुप मध्ये आहे. फारच नॉनसेन्स आहे पण कधी कधी जॉईन करावं असं वाटतं. पण मधूनच तुम्ही गायब होता, अति नॉनसेन्स झाला की मग अशक्य होतं. खूप सुंदर, खूप सुंदर. त्यातला एकदम काय सुधारणा करावी असं तुला? अग्रगण्य म्हणजे ह्याच्यातला म्हणजे निरंजन अग्रगण्य. सुधारणा काय करायची? सुधारणा सुधारणा म्हणजे काय करायची गरजच नाही, कोणी सुधारणार नाहीये. मेसेज संदर्भ शून्य. निरंजन और बकवास गैंग, सॉरी निरंजन एंड मकरंद द मोस्ट बकवास पीपल. किसी का बोलो बीजीच्या आज्ञेच्या बाहेर किंवा शब्दाच्या बाहेर मी जाऊ शकत नाही. मी भयंकर भीतो तिला. भीतो म्हणजे काय? इट इज आउट ऑफ रिस्पेक्ट. शी कमांड्स रिस्पेक्ट. आणि तिच्यासारखी दोस्त तुम्हाला कुठेही मिळणार नाही. अतुल तुला काय वाटतं? बरोबर विजी, बरोबर अगदी. मला तेच तुला असं वाटतं विजी आणि निरंजन ची दोस्ती इज अमर दोस्ती. एकदम विरोणी जय आहेत ते, छोलेचे जय आहेत ते. कितीही भांडले तरी त्यांच्याची दोस्ती कोणाची नाही. चीयर्स. निरंजन जर आपल्या ग्रुप मध्ये नसता तर आपल्या ग्रुपचं काय झालं असतं असं मला वाटतं. निरंजन आपल्या ग्रुपची जान आहे. तुम्ही सगळे आलात, मी कृतकृत झाले किंवा बरोबरून पावले. कुत्र म्हणजे काय? कुत्र म्हणजे दोन शेपटी नाही, दोन कान एक शेपूट असं असतं आणि ते हडहड केलं की पळून जातं, युयू केलं की सवड येतं. तसं मला वाटत नाहीये. पाय था माझं उदय संतांचे लागले आमच्या ह्याला हंबल अबोर्डला. काय तरी दिवाळी दसरा काय साधू संत नाही, रोज नाही येते घरा त्या दिवशी दिवाळी दसरा. तर आज आमचा दसरा थोड्यांनी दिवाळी. संधी साधू बापरे प्रेम होत चाललंय दोन मैत्रिणी मध्ये. नमस्कार एनके, काय बरं वाटतंय, काय कोरम आहे आज. यो मेरे चेहरे पे जो जादू है बस खींचे चले आते हैं.
I'm so happy, I'm so happy. Wow. चोरी लेके गए देखो मेरा मन जाने मन जाने मन जाने मन मेरे दो नयन चोर नहीं सजन तुमसे ही खोया होगा कहीं तुम्हारा मन जाने मन जाने मन जाने मन है ये प्यार तो तुमसे करता है मेरा दिल भी कितना पागल है ये प्यार तो आधे आधे पूरे तेरे नाम पे मेरी जिंदगी लिख दी मेरे हमदम असीखा मैंने जीना जीना कैसे जीना असीखा मैंने जीना मेरे हमदम सोच कर नहीं गुजरा एक पल रात भर नहीं गुजरा इशारा कहाँ तो सारा जहाँ है तुम्हारा मोहब्बत जवां हो खुला आसमां हो करे कोई दिल आरज़ू और क्या ये रातें ये मौसम नदी का किनारा ये चंचल हवा ये देख के बाहेर काढलं होतं शाळेच्या बाहेर ठेवलं होतं तर आम्ही दाण्या खात होतो तर त्यांनी जरा घोटाळी डोई वी आर नेगोशिएटिंग फॉर दाणा म्हटलं आम्ही दाणे खात होतो काय म्हटलं दाणे खातोय बट सर व्हॉट टू डू वी आर आउटसाइड द स्कूल यू आर देअर यू आर हंग्री सो वी आर इटिंग पीनट्स रोहन आणि भेळवाले लोकांनी बिल्डिंग बांधली अशी किस्से Thank you.
जब मैं छोटा लड़का था बड़ी शरारत करता था मेरी चोरी पकड़ी जाती जब रोशन होता बजाज अब मैं बिल्कुल बूढ़ा हूँ गोली खा कर जीता हूँ लेकिन आज भी घर के अंदर रोशनी देता बजाज रोशनी की दुनिया का सरताज बजाज कुछ खास है हम सभी में कुछ बात है हम सभी में बात है खास है कुछ स्वाद है डेयरी मिल्क असली स्वाद जिंदगी का नमस्कार बारात ठीक 8 बजे पहुंच जाएगी पर हम आपसे एक बात कहना तो भूल ही गए घबराइए नहीं हमें कुछ नहीं चाहिए हम इतना चाहते हैं कि आप बारातियों का स्वागत पान पराग से कीजिए ओह पान पराग हमें क्या मालूम आप भी पान पराग के शौकीन हैं ये लीजिए पान पराग पान पराग आइए जनाब आइए क्या ये क्या चाहिए जी वो हाँ एक प्रेशर कुकर चाहिए प्रेशर कुकर क्यों नहीं आप अपनी बीवी से कितना प्यार करते हैं ये तो बताइए क्या मतलब है आपका मतलब है मान लीजिए आप अपनी बीवी को सिर्फ थोड़ा सा चाहते हैं अगर तो कोई भी चलेगा प्रेशर कुकर लेकिन अगर थोड़ा ज्यादा लगाव है जनाब तो थोड़ा अच्छा प्रेशर कुकर लेके देंगे आप अगर अपनी जान से भी ज्यादा प्यारी है इनकी जान तो फिर ये 100% सुरक्षित प्रेस्टीज लेके देंगे श्रीमान लेकिन प्रेस्टीज ही क्यों क्योंकि सिर्फ इसी में है अनोखा गास्केट रिलीज सिस्टम जिससे जरा भी खतरा नहीं रहता ये देखिए ये इस तरह काम करता है अगर कुछ दाने वेट पेंट में फंस जाएं तो साधारण प्रेशर कुकर में जरूरत से ज्यादा प्रेशर जमा होने से खतरा पैदा हो सकता है लेकिन नए प्रेस्टीज में सेफ्टी प्लग कैसा भी लगा हो अनोखे गास्केट रिलीज सिस्टम की वजह से भाप सुरक्षित रूप से बाहर निकल जाती है जी तो प्रेस्टीज ही दीजिए जो बीवी से सचमुच करते प्यार वो प्रेस्टीज से कैसे करें इनकार